नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 पोटनिवडणुकीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 26 डीजीपी नगरसह विविध भागात प्रचार रॅली काढण्यात आली. या दरम्यान प्रभागातील नागरिकांनी त्यांना चांगलीच पसंती दिल्याचे दिसून आले. या प्रचार दौऱ्यानंतर मधुकर जाधव यांच्या खुटव नगर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सर्वांशी संवाद साधला. नगरपालिका पोटनिवडणूक प्रभाग क्रमांक 26 या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित या प्रभागातील सर्व नगरसेवक महाविकास आघाडीतील आमचे या विभागाचे नेते रंजनजी ठाकरे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या प्रभाग 26 मधील निवडणूक प्रचार कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही पहिली पोटनिवडणूक आहे की महानगरपालिकेमध्ये एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी लढतोय आणि मला विश्वास आहे या दोन्ही प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी आणि दुसरा प्रभाग जो आहे 22 नंबरचा प्रभाग त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असे मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. काल प्रभाग क्रमांक 22 सुद्धा एक कार्यकर्ता मेळावा अगदी उत्साहात त्या ठिकाणी आलेलो आहोत. याचा अर्थ असा आहे की ही निवडणूक आहे की एक हाती आपण जिंकणार आहोत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गाफील न राहता मतदारांपर्यंत सर्वांनी आपण पोहोचणं गरजेचं आहे, तरच ते शक्य होणार आहे. आणि आजपासून जी आपली सुरुवात होणार प्रचार कार्यालयापासून आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे. आणि 2 दिवसापासून पुन्हा आम्ही सर्व महाविकास आघाडीमध्ये सर्व नेते या दोन्ही प्रभागामध्ये एकत्रित आम्ही आमचे प्रचार दौरे त्या ठिकाणी करणार आहोत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी याची काळजी घ्यायची आणि ही निवडणूक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख महेश बिडवे, सचिन मराठे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, नगरसेवक भागवत आरोटे, सुधाकर बडगुजर, नगरसेविका हर्षदा गायकर, डीजी सूर्यवंशी, सीमा निगळ, नैना गांगोडे, माजी नगरसेवक नंदू जाधव, लखन कुमावत, यशवंत पवार, समाधान तिडवे, सामाजिक कार्यकर्ते निलेश जाधव, गौरव जाधव आदींसह शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांना प्रचंड प्रतिसाद लाभत असून त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आज संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत जो या माझ्या साईडचा जो एरिया आहे फुटपट नगर मोगल नगर या भागातील जो प्रचार कार्यालय त्याचा उद्घाटन सोहळा आमचे माननीय आणि सर्वांचे लाडके संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते पार पडलाय. आणि खरं तर आमचा प्रचार हा रेग्युलर सुरू होता, पण जेव्हा कुठला तरी एक मोठा नेता येऊन आम्हा सगळ्यांना एक आश्वासित करतो की आपल्याला प्रचंड मताने विजय करून द्यायचा आहे, तर मला वाटतं की ते एक शिवसैनिक म्हणून आणि आता ही सगळी लोक आमच्यासोबत आहे म्हणून आमचं एक पुन्हाने आम्ही एक नवे जोशाने पुन्हा एक प्रचार लागलो. आणि त्यानंतर त्यांनी प्रचार रॅली पण केली. आम्ही डीजीपी नगर 3 हा एरिया त्यांच्या समवेत प्रचार रॅली आज केली आहे. आणि नागरिकांचं मी मागे पण बोलले की नागरिकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे. फक्त वाट आता 10 जानेवारीची आहे की किती मतांनी आम्ही त्यांना निवडून देतो आहे आता हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यांचे घरचे व्यक्ती असेल, नातेवाईक असतील, त्यांचे जवळचे असतील, मला एक आवर्जून सांगावं असं वाटते की आता सगळ्यांना निवडणुका प्रक्रिया माहिती असतात आणि लोक कसे आणावं लागतात काय हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला एक आवर्जून इथे नमूद करावं असं वाटते की मधुकर जाधव यांच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत आम्ही एकही कुठलाही मतदार किंवा कुठलेही लोक पेड म्हणून आणलेले नाही. ही सगळी प्रचारासाठी येणारी लोक ही त्यांच्या इच्छेने आलेली आहेत. काही रिक्षावाले होते आमच्या सगळ्यासोबत, ते म्हणता ही शनिवार आहे तर रिक्षा थोडं स्लॅप असतो, आम्ही सगळे धंदे साईडला ठेवून ते पूर्ण दिवसभर आमच्यासोबत होते. सांगायचं हेतू असं आहे की जी लोक प्रचारासाठी सगळं काही ठेवून येत आहेत तर मला असं वाटतं की ती
एकीकडे जर 20-20 जरी मतांची जबाबदारी घेतली तर 100% विजय हा आमचाच आहे महाविकास आघाडीकडनं. म्हणजे मी आज त्यांना घोषित पण करते, कारण की संपर्क प्रमुख आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 दिवस उद्धव साहेब असल्यामुळे ते 2 दिवस तिकडे लक्ष देणार आहे, पण पूर्ण दिवस ते नाशिकमध्ये थांबणार आहे पुढची योजना राबवण्यासाठी. सगळे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, आमचे सगळे पदाधिकारी, सगळे नेते, वरिष्ठ लोक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. आणि निश्चितच मधू शेठ हे यावेळेस, मी मागे पण बोलले की शिवसेनेकडनं जो गेला आहे गेला तो शिवसेनेचा होता, येणार पण तो शिवसेनेचाच आहे. त्यामुळे मी सगळे नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करते की 9 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून मधू शेठांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. प्रभाग 26 आज पोटनिवडणूक लागलेली आहे आणि पोटनिवडणुकीमध्ये आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी आज मोठ्या जोमाने आणि जोशाने आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. त्या प्रचार कार्यालयामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी जोमाने उपस्थित होते आणि नव्या उत्साहाने आणि एकजुटीने हा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि तो जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल हा सर्वजण विचार करत आहे. आणि त्यामध्ये मधुकर जाधव शेठ जे आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते नेहमी जनसंपर्कात असतात, लोकांच्या सेवेत हजर असतात पूर्वीपासून, आत्ताच नाही. आणि त्यांना 26 निम्म्यापेक्षा जास्त लोक अगदी जवळून ओळखतात, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतात आणि सगळे नगरसेवकही त्यांच्यासोबत आहे. आणि मला तरी वाटतं की सगळ्या महाविकास आघाडी मिळून त्यांना चांगल्यात जास्तीत जास्त मतांनी निवडून आणतील ही आम्ही.